86 केसेस होते त्यांचा त्यांनी अभ्यास केला त्याचा त्यांनी हा दाखवला की प्रोसेस आहे सेंट्रल एनवायरमेंट बल्बर विकनेस हे प्रकार दाखवले आजकाल खूप इजी आहे सगळ्या मेडिक क्वेश्चन टर्म्स आहेत मला इथपर्यंत पोहोचायला भरपूर वेळ लागला पण हे डॉक्टर लोकांच्या डोक्यात उतरला त्याच्या पेक्षा जास्त जेव्हा मी डॉक्टरांशी संवाद साधतो की सर आपण मग इजी आहे झालेलं आहे बल्बर विकनेस आहे बल्बरी टर्म ही फार वेगळी आहे मग प्रोसेस आहे प्रोसेस म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्याशी बोलणार मोठे मोठे शब्द वापरून आलो प्रोसेस म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो दॅट इज नथिंग बट अ ट्रूपिंग ऑफ आयली ही जी आयली डायरी वरची अशी लहान दाना झोप येणं आणि उचली तरी अशी वेटेड होणं खाली पडणं त्याला म्हणतात प्रोसेस सापड ज्याला म्हणतात म्हणजे आपण जे वरती उचलायची सोडायची पुन्हा ते खाली येते ते काही तो डोळे उघडत नाही त्याला म्हणतात प्रोसेस दॅट इज इन इंग्लिश इट इज कॉल्ड अ ट्रूपिंग ऑफ आयली आरएस एनवायरमेंट रिस्पिरेटरी सिस्टम एनवायरमेंट म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे ब्रीदिंग किंवा त्याला इतर त्यांच्या वेळेस होतात एअरेशन त्याला एअर प्रेशर जी क्लिअर राहते त्याच्या वेळेस त्याला बल्बर विकनेस बल्बर हा पार्ट आहे हा कंजेस्टिव्ह रिलेटेड आहे कंजेस्टिव्ह म्हणजे डोळ्याचे शिर रिलेटेड आहे हे आउटर जे मसल आहे बल्बचा स्ट्रक्चर होतो त्याच्यामध्ये आयडियल असते त्याच्यातल्या मसल्स असतात म्युकस मेम्ब्रेन त्या म्युकस मेम्ब्रेनमुळे काय होतो त्याचा तो विकनेस येतो त्याच्यामुळे सुद्धा त्याला काय होतं प्लेशिया होतं प्लेशिया म्हणजे स्ट्रोक त्याला म्हणतात ऑप्थॅल्मोप्लेशिया हे याच्याशी रिलेटेड आहे बल्बर विकनेस हा त्याचा ताप विकनेस येतो हे खालच्या याच्यात पापणीत आणि वरच्या याच्यात त्याच्यामुळे या मिस्टेज होऊन जातात विकनेस येते त्याला उचलणं किंवा डोळे उघडणं जीवा येते किंवा उघडत येतो तो आहे बल्बर विकनेस त्याचं प्रमाण आहे 59% त्या पेशंटमध्ये त्यांना आढळलं 59% 65% त्यांना आरएस इन्व्हॉल्वमेंट आहे 75% प्रोसेसचं आढळलं ऑप्थॅल्मोप्लेशिया प्लेशिया म्हणजे जे मसल जे आहे त्याचं पॅरालिसिस होणं ऑप्थॅल्मो म्हणजे डोळ्याशी संबंधित त्या मसलचा केंद्र डोळ्याशी संबंधित त्याचं वर्किंग आहे डिस्टर्ब होणं त्याला म्हणतात ऑप्थॅल्मोप्लेशिया नंतर हे जे 22% जे प्रमाण दाखवलेलं आहे की पेरिसिस आहे नंतर आहे 12% आहे हे 12 पेशंटचे लॉस ऑफ कॉन्शियसनेस नंतर आहे 9% ग्रीडीनेस नंतर 7 पेशंट आहे त्याला एक पेडियाक होतात खूप कमी पेशंटला डोकेदुखीचा त्रास असतो बाकी सगळ्यांना हे कॉमन सिम्पटम्स त्याच्यात दिसतात आता पाहू आपण हे दोन साप आहेत ते एका फॅमिलीचे हे दोन साप आहेत ते एका फॅमिलीचे फॅमिली दोनच आहे वायपरनी इलेपिडी ही आहे रसे वायपर ही आहे सॉस्केल वायपर हा आहे नाक ही आहे मन्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो हे दोन साप जर चावले तर काय असर करतात आणि कुठे करतात आठवण असर करतात आणि ब्लड वेसल वर असर करतात ब्लड वेसल मध्ये जे ब्लड जाते त्याच्या तयार वेसल त्याच्यावर असर करतात ज्याचा प्लाझ्मा आणि जी डब्ल्यूबीसी प्लेटलेट आणि हे तत्सम कंटेंट असतात ज्याला म्हणतो आपण सिरम याच्यावरती अफेक्ट करतात त्याच्यामुळे याला हिमोटॉक्सिक असं म्हटलं जातं हिमोटॉक्सिक कारण रक्तावर असर करतो हा साप हे चावल्यावर पूर्णच आणि इक्लुसिव्ह त्यानंतर इलेपिडी म्हणजे नाक आणि मण्या हे चावल्यावर ब्रेनवर असर करतो महत्त्वाचं आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टीम सीएनएस 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 हे जे आहे म्हणजे सेंट्रल नर्व्ह सिस्टीम ऑटोनॉमिक नर्व्ह सिस्टीम आणि पीएनएस म्हणजे पेरिफेरल नर्व्ह सिस्टीम ह्या यांची एनवायरमेंट कुठे तरी होते पण सेंट्रल नर्व्ह सिस्टीम हे मेन आहे सेंट्रल नर्व्ह सिस्टीम कुठे कोब्राचा आणि कॉन्क्रीटचा दोघांनी एका फॅमिलीतले दोघं आहेत मग मी पुन्हा सांगतो पुन्हा एक लक्ष द्या इलेक्ट्रिक फॅमिलीतले दोघं आहेत पण दोघांचंही पॉइझन वेगळं आहे दोघांची ट्रीटमेंट वेगळी आहे ते कशी वेगळी आहे ते पुढच्या सांगतो इथे ट्रीटमेंट वेगळी आहे इथे ट्रीटमेंट वेगळी आहे अलेक्झांडर द ग्रेट मॅन इन्वॉल्वड इन इंडिया इन 326 बीसी म्हणजे ज्यावेळेस अलेक्झांडरनं आपल्या भारताला आक्रमण केलं होतं भारतावर 326 बिफोर क्राइस्ट त्यावेळेस ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड बाय द स्किल ऑफ एन इंडियन फिजिशियन इंडियन फिजिशियन जे आहे त्याच्या स्किलला तो काय झाला होता फार इम्प्रेस झाला होता कसा इम्प्रेस झाला होता की त्याने सर्व पाहिलं की कोणतं तंत्रज्ञान नसतानाही सुद्धा हे वैद्य लोक साथ चावलेल्या पेशंटला कसे वाचवतात ते तंत्रज्ञान त्यांना त्याच्या देशात जाऊन सांगितलं आणि तेव्हापासून आपल्या भारत देशाची ओळख सापाचा देश म्हणून केल्या गेलेली आहे इंडिया हॅज रिमेन नोटोरियस फॉर इट्स व्हेनमस स्नेक्स अँड द इफेक्ट ऑफ देयर बाइट्स हे त्या अलेक्झांडरच्या काळापासून चालू आहे की भारत देश हा सापाचा देश आहे भरपूर प्रमाणात सापाचा इथे चावतात वगैरे पण ही स्किल तेव्हापासून डेव्हलप केली आहे वैद्य लोकांनी नंतर याचं कन्वर्शन होऊन आता मेडिकोमध्ये त्याला स्थान दिलं गेलं वर्स्ट अफेक्टेड स्टेट्स ऑफ इंडिया कोणते स्टेट्स अफेक्ट झालेले आहे सापाच्या याच्यामुळे भयंकर विषयी बाय हायली फेमस नाही का महाराष्ट्र तामिळनाडू केरळ ओडिसा वेस्ट बेंगॉल आणि आसाम हे जे स्टेट आहे त्याच्यात भयंकर विषयी सापाचं प्रमाण आहे जनरली म्हणतात की तुम्हाला दाखवलं हा नॉर्थ आणि साऊथ इंडिया इथं हिमोटॉक्सिक कॉम्बिनेशन्स आहे पण आता महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक दोन्ही आहे कॉम्बिनेशन तर हे जे आहे पृथ्वी बघू आपण तर जे लिव्हिंग स्नेक्स आर फाउंड ऑन एव्हरी कंटिनेंट एक्सेप्ट अंटार्क्टिका
अंटार्कटिका मध्ये सर्व नियम बाकी सर्व याच्यावर तुमचं नाव सर्व संपलं. सात सवलती काय करायचं महत्वाचा मुद्दा आहे. हा एक शब्द हा लिहूया डू राईट आर आय जी एस टी आर आय जी एस टी. मग आरच मिनिंग काय? आर म्हणजे रिअश्युअर द पेशंट फर्स्ट. रिअश्युअर द पेशंट फर्स्ट म्हणजे की त्याला ऍश्युरिटी द्यायची पेशंटला की तुला साथ चालवाय पण ना तुला तू मरणार नाहीस किंवा आम्ही तुला बघू देत नाही काळजी करू नको तो विषय नाही. त्याला एक ऍश्युरिटी द्यायची त्याला ऍश्युरन्स द्यायची की न मरण्याचं त्या लॉकडाऊनला आज आय साय इमोबिलाइज द पेशंट लाईक अ फ्रॅक्चर म्हणजे त्याला हलवायचं नाही इमोबिलाइज करायचं. त्याला एका जागी स्थिर ठेवायचा हाताला चांगला हा स्थिर ठेवायचा पायाला चांगला पाय स्थिर ठेवायचा जेणेकरून त्याचा ब्लड फ्लो हा संतर आला पाहिजे पंपिंग जास्त झालं नाही पाहिजे हार्टकडे ब्लडचं त्याच्यामुळे त्याला इमोबिलाइज करायचं जसं फ्रॅक्चर होतो तसं त्यावेळेस करतो तसं त्या पद्धतीने ऑपरेट करायचं. जीएमचा अर्थ असा आहे गेट टू द हॉस्पिटल आणि कीचा अर्थ आहे टेल द डॉक्टर कीचा अर्थ आहे टेल द डॉक्टर. ही जर टर्म आली आपल्या लक्षात असेल की हे करायचं तर हा प्रोटोकॉल आहे हा माना नाही आहे हा इंडिया स्टेट बाय प्रोटोकॉल आहे 2009 सा 2007 सा किंवा आता 2012 पासून पुन्हा आता अपडेट केला त्यांनी पण त्यांचा डू राईट फॉर फर्स्ट एड ट्रीटमेंट हा प्रोटोकॉल आहे. सात चालला तो फर्स्ट एड त्या सगळेच आहे की हे करायचं हे केल्यामुळे आपण त्या सापाच्या पेशंटला आपण वाचू शकतो. त्याला ऍक्च्युअली त्या दिसण्यात पहिले त्याला अनू नका त्या पार्टला नंतर गेट टू द हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन चला त्याला जितक्या कमी वेळात होऊन जाईल तितकं ते प्रयत्न करा. त्याच्यानंतर डॉक्टरांशी संवाद साधा. पुढे जाऊ काय नाही करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय नाही करायचं नेव्हर ट्राय टू सक आउट द व्हेनम. पिक्चर मध्ये दाखवतात साप कापते आणि त्या पिक्चर मध्ये एखादा दुसरा तिथे उभा असते बाहेर सरणार तो काय करतो तो येतो आणि जाताना त्याचं विष होऊन घेतो हा एक प्रकार तिथे येतात तशी पेशंट माझ्याकडे होते. तर तो अशा भानगडीत पडायचं नाही. जुन्याकडे काय करत होते लोक असे विष उडून घेत होते आणि तुटत होते. आताच्या काळात चालत नाही कारण की तोंडामध्ये जखम असते. सापाचं विष असं घेतलं हा थेट वरतून टाकला पोटात गेला तरी मनुष्य मरत नाही पण जर कुठे घशाला जखम असेल आणि ब्लड प्रोटेक्टर होत असेल तर मग तो त्याची डेथ होऊ शकते. आता हा का काळ असेल सुपारी किंवा तसं पदार्थ आपण खातो ज्याच्यामुळे जखम होतात तोंडात वगैरे तर हे प्रकार करायचे. जुन्या काळी पहिले गोळणी करत होते तेलाची. तेलाची गोळणी केल्याच्या नंतर ते जेवढे ब्लॉकेज किंवा जेवढे युरिया त्याच्या आतमध्ये त्याच्यावर ते क्लिअर चढत होते तेलाची आणि नंतर ते सत्र होतं ते होते. पण आता तो काळ राहिलाच नाही. आता भरपूर एमिनी जर मेडिकल साइंसमध्ये अवेलेबल त्याच्यामुळे हिस्ट्री माहित नसते की त्याला डायबेटिस आहे किंवा डायबेटिस तो जर डायबेटिक असेल आणि चावलेला साप पूर्ण जर असेल तर त्याला तो अँटीकोएगुलेंट प्रॉपर्टीज त्याच्यात चालवून जातात. ते ब्लड थांबत असते कंटिन्यू ब्लीडिंग होते आणि तो सिव्हिअर ब्लीडिंग तिथं करू शकतो. हे नाही झालं तर जमलेला ब्लड असेल तर त्याला गॅंग्रीन होतो आणि त्याच्यात सुद्धा करू शकतो म्हणून ते करायचं. नंतर नेव्हर टू द ट्रॅडिशनल डीलर्स. ट्रॅडिशनल डीलरकडे जाऊन त्याचे साप तुम्हाला असतात मोठा लेवल डोक्या लेवलच्या मंदिरापर्यंत चालत नाही असं किंवा चुकीच्या करायचं पाणी बाजायचं त्या प्रकारच्या अपग्रेड पडायचं नाही किंवा होम रेमेडीज कुठल्या करायचं नाही. काय टॉर्निकेट प्रॉपरली आणि कुठला काही टॉर्निकेट म्हणजे एखादा कापड वायर किंवा तुम्ही जे काही बांधता वायर बांधायची नाही कापड जे बांधता किंवा टॉर्निकेट जे बांधता ते प्रॉपरली बांधायचं किंवा ते बांधायचं. नेव्हर गिव्ह अप साइट ऑफ द पाईप. पाईप हा महत्त्वाचे काम आहे जे डॉक्टर लोक एकदा चुकतात. नेव्हर गिव्ह आउट साइट ऑफ आल्यावर ती जर पण नळाखाली कुवायची म्हणता लाईक पॉइंट तीच प्रोसेस सापामध्ये लोक करतात. पण असं करतात साप लावला की जर काय करतील आता ज्यांना अपडेट झालं त्यांचं नॉलेज ते हाती लावत त्याला ते तसं करत. कारण असं असतात की इथं ते क्लॉट झालेलं असते रक्त साप ज्या वेळेस चावतो मनुष्याला त्यावेळेस एक व्हेनस किंवा लिम्फॅटिक सिस्टीम शरीरात त्या दोन जागी ते व्हेनम ऍब्सॉर्ब केला जाते. लिम्फॅटिक सिस्टीम हे कॅपिलरीज न सीव्हीएसची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम शी अटॅच आणि व्हेनस सिस्टीम सुद्धा ते हार्ट पर्यंत जाते. मग काय असते या दोन पद्धती आहेत लिम्फॅटिक आणि व्हेनस. याच्यात जे मॉलिक्युलर फ्रॅक्शन वेट जे असते लोअर मॉलिक्युलर वेट आणि हायर व्हॅल्यू म्हणजे लार्जर मॉलिक्युलर वेट यामध्ये दोन मध्ये आपण डिवाइड करू. तर लोअर मॉलिक्युलर वेट हे त्या व्हेनस ना कॅपिलरीज टू हार्ट पर्यंत पोहोचते आणि हायर मॉलिक्युलर वेट जे असते ते लिम्फॅटिक सिस्टीम टू हार्ट पर्यंत पोहोचते आणि पेशंट तो दगावू शकतो.
आणि ज्यावेळेस डॉक्टर पुसतात त्यावेळेस काय होते की ओपन होऊन जातात त्यांचे तोंड त्या कॅपिलरीचे आणि ते कॅपिलरी ऍक्शन चालू होऊन जाते वेनम वरती वरती ब्लड मधून चढू लागते. किती मोठं कठीण आहे. मायनर गोष्टी असतात म्हणून त्या जखम पुसायच्या नसतात साफ चावल्या ते राहू द्यायच्या आणि ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग पाहायचं काय करायचं. वेनमस असेल तर अजिबात नका पुसू. नॉन वेनम असेल तर काही हरकत नाही पण याच्या बाजूला पडायचं असतं. तर नेव्हर बी नाउट द साइड ऑफ द बाईट. मॅक्सिमम दवाखान्यात अब्झर्व करतात की पुस्तक त्याच्यानंतर नेव्हर ट्राय अँड कॅच लॉस नाही कॉल केली साफ करू नका किंवा त्यांना मानून घ्या एखाद्या एक्सपर्टला बोला सगळ्या त्या वर्षात त्यांना काही फायदा होईल काम जास्त होतात तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट साफ चावल्या शेजारी पादरी नातेवाईक आणि आपले जे जीवाभावाचे निश्चिंत करतात ते जमा होतात ते काय करतात की सगळ्यात पहिले मिरच्या घेतात आपल्या तोंडात पोहोचतात. बरोबर आहे. एक मिरची दोन मिरची पोटणी भरत करून ते गोड लागून राहिली भीतीमुळे जर मिरची गोड लागते तरी ते त्याच्या पेक्षा खोक घालत नंतर ते इतकंच नाही फक्त नीम लिव्ह खोक घालतात म्हणजे निंबाची पानं पडू लागते का विचारतात तो म्हणजे नाही गोड लागते तो एक होऊन येते. एवढंच गोड बघत नाही गावात काय खरं होईल होईल ते त्याला माहित असते की याला हे औषध देत नसतं त्याच्यामुळे त्याला वाटत झालं आणि तो बसला म्हणून तो काय करते कुकर पिपाटी पिठाचं घेतलं सर वाटते कुकर पिठाचं घाणीतलं कडू इतर आपण त्याला खोक घालतो. अतिशय कडू पाहिजे काकडी जाम पाहिजे तिथला आणि त्या खाल्ल्यावर सीव्ही सिव्हिअर ऍबडॉमिनल क्रॅम्स येतात किंवा पोटात दुखायला लागते आणि वोमिट. आता पहा मिरच्या खाल्ल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी डोळे लाल होणं पाणी मिळणं प्रकार पहा. निंबाचा पाला खाल्ला त्याच्यात अजेनिटी नाही कंटेंट त्याच्यामुळे वॉमिटिंगचे रिफ्लेक्सेस किंवा सेन्स राहतो त्याच्यानंतर कडू इंद्रावामुळे ऍबडोमिनल जे असते गॅसिक त्याच्यामुळे त्याचे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्याच्यावर ऍटोमॅटिकली सिम्पटम्स येतात साफ असते की विषय. हा पेशंट ज्यावेळेस दवाखान्यात येतो त्यावेळेस न्यूली अपॉइंटेड डॉक्टर्स असतात नर्स असतात किंवा त्यांच्या नंतर सर्वांची पालक पडला की डॉक्टर लोकांचं काही थेरपी वेगळी आहे ते लोक असतात ते काय पाहतात की विचारते त्याची हिस्ट्री कलेक्ट करतात काय झालं तो सांगतो हा डोळे बोलले डोळे पाहतात डायरेक्ट टाकी आहे कॉन्स्ट्रिक्शन प्यूपिल तुमचे प्यूपिल कॉन्स्ट्रिक्ट आहे की डायरेक्ट टाकते चेक केले जाते त्याच्यानंतर त्याचे डोळे पहिलेच मोठे झालेले असतात त्याच्यानंतर त्याचं तोंड आवाजलेलं असते आणि वॉमिटिंग होत असते विषारी साप चावला की वॉमिटिंग त्याच्यामुळे सगळे सिम्पटम्स त्याच्यावर येतात आणि ते ट्रीटमेंट चालू होतं. सापाच्या विषाणा पेशंट मरत नाही ट्रीटमेंट न मरतात आणि भारतात फार मोठे शोकांतिक आहे की ट्रीटमेंटनं जास्त पेशंट मरतात चुकीच्या ट्रीटमेंटनं मरतात. तर त्याच्यामुळे ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत करू नका ते अवॉइड करा थेरपी. आता एखादा शेतातला पायाला आपण साप चावला पायाला चावला हाताला चावला तर काय करायचं पुस्तकात दिलेलं पहा तुम्ही हे पट्टी आणायची साखर चावलेला आहे दोन पाणी ते वरून बांधत आणि त्याला टॉर्निकेट म्हणतात ते बांधत न्यायची लपेटत न्यायची ते कुठपर्यंत लपेटत न्यायची तिथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर एखादी पुळी किंवा झाडाची डाळी किंवा त्याची काळी घ्यायची सरळ बांधायची म्हणजे जेणेकरून तो पाय बँडे झाला पाहिजे हलवता मी हलवा पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये अशी टाकायची आणि ही पुळी बांधली द्यायची. आता मला सांगा की पुस्तकात दिलेली पेपर आपल्याला असते वेळ कमी नाक चावल्यावर कमीत कमी 5 मिनिटांपासून तर अर्धा तासापर्यंत ते ह्युमनवर डिपेंड करते त्याचे मेटाबॉलिझमवर त्याच्या बॉडीवर डिपेंड करते त्याच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड करते त्याच्या हाईटवर डिपेंड करते. तर हे सगळं करत असता की याच्यात जर तुम्ही एक तास घालवला आपल्या 40 मिनिटात फक्त अर्धा तास असते एक तास घालवला तो पेशंट सतत खोल्या असते की हे इतकं करू नका. मग काय करायचं करायचं जर झालं तीही फक्त नागामध्ये आणि मन्यामध्येच करायचं बोनस आणि रसेल वायफरमध्ये करायचं मी स्वास्थ्य वायफर रसेल वायफरमध्ये काही करायची गरज नाही करायचं फक्त न्यूरोटॉक्सिक मध्ये. तर न्यूरोटॉक्सिक मध्ये करायचं तिथं दाबली पट्टी ती इथं दंडाला वरते बांधायची इथं सिंगल बोन असते किंवा पायाला जर चावला तर मांडीला बांधायची आणि समजा डोक्याला चावला फक्त दोनच जागी पट्टी बांधायची अथॉरिटी आपण देतोय की एक इथं आणि एक पायाला बोटाला कुठे चावं पायाच्या इथं बांधायची हाताला कुठे चावं दंडाला बांधायची पण बांधायची कशी हे महत्वाचं आहे. जास्त घट्ट बांधली तर काय होते आणि ढिली बांधली तर काय होते ते बांधताना पेन असते आपल्या खिशात पेन ठेवायचा नंतर बांधायची पेन काढायचा पुन्हा टाकायचा एक पेन गेला पाहिजे निघाला पाहिजे त्याच्यातून या पद्धतीनं ती आवळ पट्टी बांधायची. महत्वाचं हे की आपण का अशी बांधायची कारण आपल्याला आर्टरी जी असते बॉडीमध्ये त्याचा फ्लो कंटिन्यू ठेवा लागते त्याला क्लोज करता येत नाही फक्त लिम्फॅटिक सिस्टीम क्लोज करावं. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे बारीक जाळं असते शरीरातून गेलेलं कॅपिलरी सारखं त्याला लिम्फ नोड सप्लायचे असतात आणि व्हाईट कलरचं लिम्फ असते ते शरीरातून जाते त्याला आपल्याला ब्लॉक करावं लागते कारण त्याच्या लार्जर मॉलिक्युलर जे फ्रॅक्शन वेट असते पॉइझनचं ते त्याच्यातून फ्लो होत असते ते हार्ट तर ते त्याला ब्लॉक करायचं
ते किती ब्लॉक करायचं आता फक्त लिम्फॅटिक सिस्टम ला आरटी क्यू पॉइंट ठेवायची म्हणजे आपल्याला तो पाय ऍक्टिव्हेट करावा लागेल किंवा हात ऍक्टिव्हेट करावा लागेल तर हे बांधत असताना काय काळजी घ्यायची फक्त बांधलं तर दॅट इज द रिस्क ऑफ इंक्रीज ऑफ इशिमा दॅट इज द रिस्क ऑफ इंक्रीज ऑफ एम्बोलिझम दॅट इज द रिस्क ऑफ इंक्रीज ऑफ नेक्रोसिस पेपर टर्म्स आहेत इशिमा एम्बोलिझम आणि नेक्रोसिस ह्या डेव्हलप होतात आणि तो पेशंट मरतो ब्लॉकेज जे हार्ट मध्ये कुठेतरी एक असा रक्ताचा कुठेतरी येते आणि हार्ट मध्ये तो पिंक मरतो अनेक गोष्टी आहेत हे पेपर टर्म्स आहेत आणि याच्यामुळे काय होते की टॉर्निकेट मुळे सुद्धा पडते काबरा सरांची गोष्ट माहिती असेल तुम्हाला इथे जे घटना घडली दुर्घटना घडली ते फार विचित्र दुर्घटना झाली काबरा सरांचं असं झालं की त्यांना साप चावला त्याच्या शेतामध्ये अमरावतीचे सर मग तर नाम सगळं बरं सर अमरावतीचेच होते काबरा सर त्यांना साप चावला त्यांना शेतामध्ये त्यांना दवाखाने चांगले इथं अमरावतीला मी कारंजा साहेब मी फक्त त्यांची हिस्ट्री कलेक्ट केली की त्यांना साप कोणता चावला असेल त्यांच्या अभ्यासावर त्यांना हे मानलं त्यांनी दवाखान्यात आले छान बोलायला लागले डॉक्टरांची गर्दीमध्ये आला बोललं कसले चांगले त्यांचा डिस्कशन झाला डॉक्टरने त्यांचा छान डिस्कस केलं छान चांगले बोलून राहिले डॉक्टरने त्यांचं टॉर्निक दिले 10 दिवस त्यांची डेथ झाली 10 दिवस ट्रीटमेंट पोस्टिंग त्यांची शेतात डेथ झाली त्यांना सावरकर नाग त्यांनी घट्ट बांधून आणलं होतं आणि हे सगळं ब्लॉक झालं होतं त्यांचं आणि ज्या वेळेस त्यांनी टॉर्निक रिलीज केलं पंपिंग झालं हार्ट वेळ आणि सडन कोलॅप्स ह्या घटना घडतात त्यात पुन्हा पॉयझनिंग होऊन जाते आणि तेवढंच पोहोचतं ते हार्ट मध्ये हे मेकॅनिझम टॉर्निक रिलीज करायचं फार रिस्की आहे ते कुठे करायचं कुठे नाही करायचं हा स्टेप बाय ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे हा ए बी आणि सी फार महत्त्वाचा आहे पेशंट हॉस्पिटल मध्ये येतो ज्यावेळेस त्या ए बी आणि सी कडे लक्ष द्यायचं ए म्हणजे त्याचा एअरवेज आता एअरवेज या म्हणजे एअरवे म्हणजे काय फिटी लोड होत असतो पंखा चालू करायचा नाही हा एअरवे हा एअरवे हा एअर क्लिअर असायला पाहिजे म्हणजे त्याच्या ब्लड मधलं सॅच्युरेटेड ऑक्सिजन लेवल तुम्हाला चेक करावं लागते आता ब्लड मधील सॅच्युरेटेड ऑक्सिजन लेवल कशाने चेक करतात तर पल्स ऑक्सिमीटर नावाचं युनिट आहे ते त्यांना चेक करतात त्याच्यानंतर त्याचे पल्स रेट चेक करतात ते पल्स रेट जर तुम्हाला आले 98 किंवा 100 आसपास तो नॉर्मल आहे किंवा ते एसक्यू 2 लेवल ज्याला सॅच्युरेटेड ऑक्सिजन लेवल म्हणतो ब्लड मधील ते जर ते 98 किंवा 100 आसपास आहे ते तो म्हणतो आपण नॉर्मल आहे हा एअरवे जर क्लिअर असला तर मग पुढच्या घटना आपल्याला सोप्या जातात त्याला ट्रीटमेंट करतात नंतर ब्रिदिंग त्याचं ब्रिदिंग प्रॉपर चालू आहे की नाही श्वासन त्याचं चालू आहे की नाही किंवा ब्रिदिंग डिफिकल्टी त्याचे बाहेरचं नंतर सर्क्युलेशन त्याचं हे सगळे इव्हिडन्स असतात की कुठे त्याचा फाटला या दरम्यान कुठे काही जखम झालेली आहे तर त्याला मग ते टिटॅनस टॅबलेट दिलं जातं टिटॅनस हे हा पुस्तकी प्रोटोकॉल आहे हा पुस्तकी आहे मी म्हणतो टिटॅनस टॅबलेट सध्या नाही द्यायचं कारण त्याची ईएसटी कव्हर ईएसटी म्हणजे अँटी स्नेक व्हेनिन टेस्ट ते केल्याच्या नंतर टिटॅनस टॅबलेट देतात नाही तर त्याची ते टेस्ट फॉल्स येते त्याच्यानंतर हे डायग्नोसिस जे म्हणतात की पेशंटला साप चावला त्याच्या दंशावरून डायग्नोसिस केलं ते चुकीचा तो एक्सपर्ट नियम आहे शोधा कारण असं आहे की काही विषारी प्रजातीच्या सापा ज्याला ऊस नाही म्हणतो त्याला दोन दात असतात समोर पण त्याच्यामध्ये पॉयझन बॅग नसते तो चावते त्यावर दोन मार्क आपल्या शरीरावर होते पण ते पॉयझनच नसतो तुम्हाला वाटते दोन मार्क विषारी साप चावला अर्धा हाताच म्हणतो आणि काही साप असे आहे म्हणण्यासारखे भयंकर विषारी की त्याला फ्रँट असतात दोन दात समोर ते चावतात पण इतके बारीक असतात की चावल्याच्या नंतर इथं उसूज येत नाही तिथं कोणतं रक्त निघत नाही तिथं कोणता डिस्कलरेशन होत नाही स्किन ऍलर्जी होऊन जाते कळतही सुद्धा निघेल साप चावला ती अशी म्हणजे पण मनुष्य मरतो तर ते कसं म्हणतो त्याला कसं वाचवायला लागते म्हणून दंशाच्या रणावरून त्याचे ठरवायचं नसते सापाचं हे एखादा सापाचा दात तुटलेला असतो एकच दात आपल्या शरीरात लागतो बरोबर एखादी इंजुरी झालेली असते दात तुटलेला असतात मग वेगळ्या त्याच्या जखमा तयार होतात पुढे बघू हे सगळे ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल आहे हे 20 WBC करा लागते 20 WBC हॉस्पिटलला करत नाही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला करत नाही मी माझ्या हॉस्पिटलला चालू की माझ्या हॉस्पिटल म्हणजे कार्यरत गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा त्यांना एक प्रथा घालून दिली कोणताही पेशंट तुम्हाला कळत नाही त्याचा 2 ml ब्लड काढायचा आणि 2 ml ब्लड काढून का टेस्ट ट्यूबला घ्यायचं त्याला सॅट करायचं एका जागी आणि त्याला चेक करायचं मी सांगतो 20 मिनिटांपर्यंत ते कसं चेक करायचं की मी फार सोपे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही पेशंट काय करू शकता सजेस्ट करू शकता नंतर ते ब्लड कशासाठी करायचं फक्त व्हायपरिनसाठी करायचं किंवा सॉस्के व्हायपरसाठी करायचं किंवा रसेलासाठी नाक असेल मनेर असेल तो सीज किंवा रिस्पिरेटरी इम्पॉर्टन्स त्याच्यात दिसते तर त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे ती ट्रीटमेंट मी सांगतो जर ब्लड झिजलेलं नसेल त्याचा तर 4 vials आणि TSH सुरुवातीचा पहिला डोस इनिशियल डोस आणि जर न्यूरोलॉजिकल साइन्स असेल म्हणजे कुठे जसं त्रुटी ऑफ आहे त्याला जोर घेऊन राहिली त्याला तहान लागली त्याची हे ओपस आहे की कधी स्पेशिया क्लॉक होऊन राहिली
अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स त्याच्यावर दिसून आले तर त्याच्यावर सहा वायर तयार करतात न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स. आणि हे सगळं करत असताना एक दुसरी रिस्क येते, तो पेशंट सेन्सिटिव्ह असतो एसीसाठी. त्याला हे एसी ज्यावेळेस दिला जाते मी चार आणि सहा बोलायला फार सोपं आहे, पण एक जरी एसी त्याला देतो तर त्याला वेगळे सिम्प्टम्स येतात, त्याचे केस उभे राहतात, टेस्टिंग केली तर हे डोळे मोठे होतात, त्याचे गुगुळ असे बाहेर येतात, अंगावर भयंकर खास होते, असे मोठे मोठे असे पॅचेस अंगावर येतात आणि खांद्यावर लागते, त्याची अस्वस्थता वाढते, एखाद्याचा जीव घ्यायला की माझं पुढे पाहते, त्याला म्हणतात शॉक रिॲक्शन, त्याला मेडिकोच्या लँग्वेज मध्ये अनाफायलेसिस म्हणतात किंवा अनाफायलेटिक रिॲक्शन म्हणतात. ही रिॲक्शन नंतर कव्हर करावी लागते, डॉक्टर लोक इथं घाबरू जातात, ते म्हणतात आता ह्या मारते, त्यावेळेस त्याला रिॲक्शन कव्हर करण्यासाठी ॲड्रिनलिन दिलं जातं. ॲड्रिनल हे ॲड्रिनलिन ग्लँडचं सिक्रिशन हार्मोन्स हे त्याला ज्यावेळेस ट्रीट करतो त्या सुद्धा त्याची हार्टचं स्टिम्युलेशन, तर त्या हार्टच्या स्टिम्युलेशनमुळे डॉक्टर काय करतात की हे त्याच्यात काढतात, त्याला मग 0.5 mg ॲड्रिनलिन द्यायचं. पण हे ॲड्रिनलिन देताना ते चुकतात बरेच लोक, मी डॉक्टरने चुकता काढत नाही, मला सांगतो की आपण मी जे ऑब्झर्व केलं त्याच्यावर ते अभ्यास म्हणून मला सांगतो की ॲड्रिनलिन देताना इंट्रामस्क्युलर द्यावं लागते की इंट्राव्हेनस देतात, हे फार महत्वाचं आहे, हे याची अभ्यास करावा लागेल मला. नंतर जर लहान मुलं असतील तर त्यांचं प्रमाण असते 0.01 mg पण घ्यायची, त्या रेटला ॲड्रिनलिन द्यावं लागते, त्याचं वेट करू आणि ते डेल्टॉइड मसलमध्ये द्यावं लागते मुलांच्या लहान मुलांच्या आणि हे देऊन हे ट्रीटमेंट देऊन त्याला अनाफायलेसिस किंवा अनाफायलेटिक रिॲक्शन त्याला शॉक रिॲक्शन म्हणतात, त्या शॉक म्हणून त्याला बाहेर काढावं लागतं. एक इलाज करताना दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होतो, हे कॉम्प्लिकेशन त्याच्यात येतात, त्याची हिस्ट्री वेगळी, तो शुगरचा पेशंट आहे, तो डायबिटीस म्हणतो, बीपीचा पेशंट आहे, हार्टचा पेशंट आहे, हे वेगळं होतं. ते सगळं करत असताना हे फार महत्वाचं, नाराची ट्रीटमेंट करताना सुद्धा एक वेगळी मेथड आहे. अँटीस्नेक म्हणून तर त्याला देतात, पण तेवढं देऊन तो पेशंट वाचत नाही, त्याला सप्लिमेंट ड्रग द्यावं लागते, जिओस्टिग्मिन 1.9 आणि सोबत ॲट्रोपिन द्यावं लागते 0.6 mg. मग याचे डोजेस रिपीट करावे लागतात. आता हे डोजेस जर त्याला चालले नाही तर याच्याही काय होतात, जिओस्टिग्मिन जर भरत जागी दिलं ते इंट्रामस्क्युलर द्यावं लागते, इंट्रावेनस दिलं, वेन मध्ये दिलं तर त्याच्या सिव्हिअर अॅब्डोमिनल कॅम्प डॅम्स येतात आणि तो पेशंट त्याची मुळ जागा होतो. पण किती किस करतात हे मसल फंक्शन साठी दिला जाते, त्याच्या न्यूओस्टिग्मिन हे अँटी कोलिया अँटीकोएगुलंट आहे किंवा अँटीकोलिनस इनहिबिटर आहे, कोलिनस इनहिबिटर म्हणतात न्यूओस्टिग्मिन. आता हे सगळं देत असताना हे भान ठेवावं लागतं की पेशंटला ऑब्झर्वेशनचं फार महत्वाचं आहे. हिमोडॉक्सिक मध्ये सर्व सोपी मेथड आहे की फक्त एसीस त्याला देतात, कोणत्याच प्रकारचे अँटीबायोटिक दिला जात नाही त्याला, आणि ट्रीटमेंट करत असताना त्याची पल्स, त्याचं ब्रीदिंग, त्याचं एअरवेज हे वारंवार चेक करावं लागते. हे MTWBC हे आपण सुद्धा ऑब्झर्व करून सांगू शकतो किंवा त्यांना बोलायला लावू शकतो. ही एक टेस्ट किंवा मी त्याचं ब्लड घेतोय, व्हेनस ब्लड म्हणजे व्हेन मतलब ब्लड, वेन मतलब ब्लड घेतलं 2 ml, 1 ml, 2 ml, 3 ml जेवढं घ्यायचं तेवढं 2 ml च्या साधारण आसपास घेतलं, त्या टेस्ट ट्यूबला असं फील केलं, अर्ड डिस्टर्ब ठेवलं, किती वेळासाठी तर 20 मिनिटासाठी, 20 मिनिट होल ब्लड वॉशिंग टेस्ट 20 मिनिटासाठी असे ठेवायची, 20 मिनिटानंतर ते टेस्ट भरती घ्यायची आणि 45 डिग्री तुम्हा क्लीन करायचं. क्लीन केल्याच्या नंतर आपण एक ऑब्झर्व करायचं की ते ब्लड शिजलं की नाही शिजलं, कोएग्युलेट झालं की नाही झालं, ते जर कोएग्युलेट झालं नसेल, ॲजिटिस असेल, म्हणजे त्याच्यातली जे डिसऑर्डर आहे ब्लडमध्ये प्लेटलेट्स त्याचे प्रॉब्लेम आलेले आहेत आणि याला साफ वगैरे हा कोएग्युलेटी आहे. लक्षात ही जी मेथड आहे ही न्यूरोटॉक्सिक साठी नाही आहे, हिमोटॉक्सिक साठी आहे, याच्यावर म्हटलं जाते की तो साफ हा विषारी आहे आणि वायपर्डी प्रजातीतला आहे वायपर. ही फार सोपी मेथड आहे, पण ही दवाखान्यात चलत नाही, फक्त ट्रायल अँड एरर बेसिसवर करतात. या मेथडवर तो साफ पडला जाते, नंतर त्याची ट्रीटमेंट होऊ लागते. पण कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला टेस्ट ट्यूब अवेलेबल असतात, ड्राय आणि फ्रेश आणि क्लीन टेस्ट ट्यूब भेटते की दुसऱ्या घेतात ते ज्याच्यामध्ये केमिकल्स असतात, ड्राईट केमिकल्स ते टेस्ट ट्यूब वापरतात, त्याच्यात ब्लड काढतात, त्याच्यात रिझल्ट येत नाही, फॉल्स रिझल्ट येतात. अशा वेळेस काय होते की चुकीची ट्रीटमेंट होतो आणि पेशंट मरतो, पण चुकीच्या ट्रीटमेंटच्या पद्धती समजावं. म्हणून हे स्वच्छ धुतलेली ड्राय आणि क्लीन पाहिजे आणि याच्यात क्रॉस ओपिनियन नेहमी महत्वाचं असते, एक कोणी दोन वेळ करायची आणि अशा प्रकारे प्रोटीन ओपिनसिटी घ्यायची. हे पोरगी पहा की पेशंट मधून ज्यावेळेस आली याला साथ लावून होता साताची निशाने तर पायावर आहे, पाय दिलेला आहे कारण दिसली होती याच्यावेळेस मला लागली साथ लावला साथ दाखवला मानून आणला सगळं झालं विषारी होता कोरोनाच होता
तिची ब्लड टेस्ट केली म्हणजे डब्ल्यूबीसीटी केली दोन दाखला दोन वेळा केली तीन वेळा तिचा ब्लड इजर नाही पात्र झाला 20 मिनिटांनी 25 मिनिटं दिलं तरी झालं तसंच तिन्ही वेळा ते झालं मला वाटलं कदाचित मी डॉक्टरने मी इलेक्ट्रॉनिक्स वाला आपण घरा लोक आलो आणि ते असे रिझल्ट चुकीचे होणार आहे तसं पॅथॉलॉजी वाला बोलला आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांनी त्याला बोलावलं म्हटलं आता त्याला सीटीपीटी करायला लाव क्लॉटिंग नाही म्हणून ब्लीडिंग नाही ब्लीडिंग टाइमचं मला काम होतं क्लॉटिंग त्यांनी क्लॉटिंग टाइम दिलं त्याचे सर्व प्रॉब्लेम ओके माझं ओके म्हणलं की त्याची तर डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन के किंवा तिला लिव्हर कॅन्सर करेल कॅन्सर कडे ती डेव्हलप होऊन जाईल आणि प्लेटलेट्स त्याच्या दसरा आहे पण ड्रायवाईड आहे चर्चा केली एकदम बरोबर मग तिला त्यांनी ते ट्रीटमेंट घेऊन तिला तुमचं पुढच्या पॅथॉलॉजिकल तुम्ही जर पाहिले तर फक्त नो पाहिजे ग्रेट म्हणजे मन्या मन्यामध्ये तो आहे की तिन्ही जागी असतात आता लोकल पेन म्हणजे जिथं चावला तिथं दुखणं सोप्या भाषेत सांगतो तो सिक्स म्हणजे डोळ्याचं बंद होणं इथं दाखवलेला आहे हिमोस्टॅटिक एबनॉर्मॅलिटीज म्हणजे बाहेर पॅचेस येणं सरळ सरळ आता पाहिजे त्यांना कॉम्प्लिकेशन त्यांना म्हणजे किडनी किडनीशी संबंधित आहे त्याच्या कॉम्प्लिकेशन रिस्पॉन्स म्युसिक मिनिओस्टिक मिन औषध आहे आणि रिस्पॉन्स म्युसिक एएसबी औषध आहे तर ग्रेट म्हणजे नो दिलेला आहे ज्यावेळेस मन्यात चावते त्यावेळेस कुठे सूज येत नाही तिथं दुखत नाही काही नाही काही नाही या तिन्ही सापात सूज येते दुखते रक्त निघते या तिन्ही सापात याच्यात काहीच होत नाही टोसिस म्हणजे डोळ्याचं असं दुखणं हे फक्त या सापात होत नाही श्वास केल वायपर मध्ये बाकी या तिन्ही सापात कुठे त्रुटी न पाहिले नंतर हिमोस्टॅटिक एबनॉर्मॅलिटीज म्हणजे पायावर रक्ताचे पॅचेस वगैरे यांना गर्दी रंगाचे लाल रंगाचे त्या दोन्ही सापात होत नाही नाक आणि या मन्यामध्ये बाकीच्या दोन सापात ते हिमोस्टॅटिक एबनॉर्मॅलिटीज असतात कारण ते हिमोस्टॅटिक आपला इम्युन टॉक्सिक आहे म्हणून देयर आर कॉम्प्लिकेशन किडनीचे प्रॉब्लेम कोणत्या सापात येतात या फक्त ह्या जे वाय वायपर या मध्ये जनरल कॉम्प्लिकेशन येतात किडनी डायलिसिस करावं लागते किंवा किडनी खराब होऊन जातात ते इलेक्ट्रॉनिक किंवा इनपुट ज्याला म्हणून क्रॉनिक होऊन इनपुट वर तरी जाईल तरी सुद्धा येते नंतर रिस्पॉन्स टू म्युसिक फक्त कोबरा जातीचा साप असा की त्याला फक्त ही म्युसिक मी औषध काम करते बाकीच्याला काम करत नाही आणि रिस्पॉन्स टू एएसपी एएसपी एक कॉमन आहे त्याला पॉलीव्हॅलेंट एएसपी म्हणतात ते चारही सापावर एक असा आहे औषध एंटी स्टेटमेंट म्हणतात तेच फक्त एक ईपीएस सगळ्या सापांचा त्याला महत्त्वाचे फीचर्स आहे की त्याच्यावर सुद्धा तुम्ही या चार्ट तुमच्या काढला तर तुम्ही याच्यामध्ये सिम्पटम्स म्हणून त्याला करू शकता आता पुढे बघू मन्यात घरात कशी शिरते आसाममधला व्हिडिओ बोलून सेटे करायचा घराघरात त्यांनी कॅमेरे लावून ठेवले होते आणि रात्रीचं शूट केलं तिथं डेथ रेट जास्त आहे म्हणून आणि त्याच्यात त्यांनी काय पाहिलं की एका शूट मध्ये त्यांना सगळं लक्षात आलं की मन्यात घरात शिरायचं प्रमाण कसं आहे आसाममध्ये मृत्यूचं प्रमाण कसं आहे कारण न्यूरोपॅथिक इन्फ्लेमेशन आहे तुम्हाला मी सांगितलं नॉर्मल ते नॉर्मल हा व्हिडिओ रात्रीचा वेळ आहे तो घरामध्ये झोपलेला आहे आणि याच्या घरामध्ये हा मनाया जातीचा साप हा एंट्री करून राहिलेला आहे हा मनाया जातीचा साप घरामध्ये येऊन राहिला याचं यायचं कारण असं की याच्या घरामध्ये हा उंदीर एक शिरला त्या उंदराचा पडला करत हा साप त्याच्या घरात शिरला उंदीर का याच्या घरात शिरला कारण की रात्रीचं जे अन्न असते ते लेडीज काय करते भांडे वगैरे धुतलं झाल्यावर मागच्या दरवाजात पेटून येते की समोरच्या दरवाजात समोर फेकते त्याच्यामुळे काय होते तिथं भाताचे कण किंवा हे पदार्थ हा तत्ते खाण्यासाठी उंदीर येतात उंदीर नंतर आपल्या घराचा ताबा घेतात त्याच्यामध्ये सपोर्ट आहे घराची तपास करतात तो
उंदीर ठरतो आणि त्या उंदरासाठी हा युग लागला. या सापाचं वैशिष्ट्य असं की याला ऊन पाहिजे असते. तिथं भाताची शिकार आणि उंदीर दिसून आला त्याला फॉलो करून आलेला आहे हा साप. हा मन्यात सापा भयंकर विषारी आहे, भारतातला सगळ्यात विषारी साप आहे. असं म्हणतात इट इज 15 टाइम्स मोर विजुलंट दॅन कोबरा. कोबराच्या प्रमाणात पण जास्त विषारी आहे त्याचं कारण वेगळं आहे. त्याच्या अंगाला शिरून आला, ज्याच्या अंगाला शिरला तो देव तरी त्याची दुसऱ्या दिवशी. ही अशी मजा अंथरुणात शिरते आणि सहा यांची फक्त रिक्वायर्ड आहे मनुष्य मुलाची. किती सहा यांची अंथरुणात शिरते, आपल्या बाजूला झोपते, आपल्या पत्ता चालत नाही. आपण ज्यावेळेस कळ फिरतो त्यावेळेस अंगाखाली कुठेतरी ती दाबल्या जाते. तिचं चावण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त हा हा पोर्शन नाकाचा. पिअर ऑफ हे पिन ऑफ इयर हे किंवा ही ने किंवा एकदम पाठीचा हा भाग हा कळ सुद्धा मी चावते चालली जाते. तुम्हाला काही कळत नाही चावते असं वाटतं की लाल मुली चावते किंवा काहीतरी चावला. आपण म्हणतो हे थोडस पोर्शन खातो तो तुम्ही यांचा खात होतो असा आणि पुन्हा झोपी जातो कारण जमिनीवर झोपलेलो होतो. पाठवाचं नाही धास्ती घेऊ नका, पाठवाचं नाही बोलत, जमिनीवर त्यावेळेस खातो तो पुन्हा झोपतो. इशी होऊन राहिलाय थोडस काहीतरी होऊन राहिला म्हणून आपण झेंडू बाम किंवा ते आपण काय करतो रायडेस हे लावतो आणि तो होऊन जातो. थोड्या वेळ काय करायला कोणतं असं ना मळ म्हणून नंतर थोडस उमेदिंगची सेन्सेस येतो तो आपण उमेद करायला. अशा वेळेस तुमची शंका जाते की रात्री खाण्याच्या अंगाने डायजेशन झालं बरोबर पूर्ण तुम्ही झोपता पण नंतर लगेच भारतीय होणार लटणे लागणं किंवा अस्वस्थता वाढून जाते घाम येणं हे सगळं प्रकार चालू होतात. मग तुम्ही धावता धावता तुमचे जे बाईट मास असतात ते डिसअपियर झालेले असतात. डॉक्टर तुमच्या इंटरेस्टची हिस्ट्री घेणार, डॉक्टरला एवढे की डायजेशन आहे काहीतरी कुठेतरी खाण्यात कमी असतं तो त्याची ट्रीटमेंट करतो. थोड्या वेळात त्याच्यानंतर ते काही वेगळे सिम्पटम चालले लागतात की न्यूरोबायोलॉजिक सिम्पटम्स त्याच्यामध्ये ठरवत जातात आणि आता प्रकार वेगळा आहे तर याला पॅरालिसिस झाला, ते फेशियल पॅरालिसिस फेशियल प्लेजियाचा होत झालेला. मग ते ट्रीटमेंट चालू करतात तोपर्यंत तुमच्या अजून वेळ नाही. तर ही घटना आहे. आमचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्या घरचे लग्न होते त्यांच्या मुलीचं तिथं ते लग्नात नवरडे होतात. आई तुझ्या भावानी मंगल करायला ते मंगल करायला हे इथे नवरडेचा तोरण ठेवलेलं आहे. तिथं फुलं तिथं प्लेट आणि हे नवरडेची ही होती की तर तो सतरा दत्ता आणि गुरु महाराजांच्या दर्शनाला निघाला 10:15. ते तर निघाले सगळी मंडळी त्यांना माहिती त्यांच्या बॅगा तिथं होत्या वगैरे काही जणांच्या काय रिटर्न यायचं प्रमाण करायचं आणि पुन्हा जायचं. मला तेव्हा वाट कॉल आला की एका लहान पुराने इथं पेटून जातात मी तिथं मगाशी पाहिलं होतं कसं आहे तर बहुतेक साकार म्हणून त्याचा त्या मालकाचा फोन आला. मी तिथं गेलो, मी चेक केलं, मी हा चौरा उचलला. चौरा उचलला तर मला त्याच्याकडे मन्या धटीचा साप आला. नवरदत्याच त्याच्या पाठावर बसून त्यांना पायाला ते लाल धट लावलं. किती भयंकर त्याला त्या गोंधळात जर चावला असता त्या लाल गद्दा ते लाल धट किंवा त्याचे स्विमिंग किंवा बाईट दिसलं असतं. ही घटना भयंकर होती. ती टोळी त्यांची तो मला मग मी पकडला बॉटलमध्ये पडला त्याला रेस्क्यू केला आणि घटना अशा घटना. दुसरी घटना कारण 7/10/2017 खूप सारे पकडले पण काही घटना मुद्दाम दिल्या. ही घटना आहे त्यांच्या घरात 10 दिवस हा साप होता या क्वार्टरमध्ये. त्यांना कळलं नाही म्हणजे तिथं साप हा 10 दिवस असताना 1 दिवस त्यांना कुठेतरी कुठलं जाणवलं त्याच्या आधी मला बोलावलं होतं की आमच्या घरात एक कार सापडली तुम्ही या आणि या साप सांगा. आता या काठीतून साप ओळखणं म्हणजे एखाद्याची बंधन दाखवायचं आणि कोणाची हे ओळखलं कठीण करून आहे. काठीतून साप नाही ओळखायचा पण तरी आपण लावली आणि मोठ्या स्केलला तो साप शोधला आणि मी सांगितलं की मनाडोतीचा साप हे त्याचे डॉर्सल स्केल वेंट्रल स्केल आणि हेड स्केल त्याचं स्कॅलेशन जे असते स्कॅलेशनची पद्धत असते ती अप्लाय केली आणि त्याच्यावर त्याला शोध केले. त्याचे जे कौटर स्केल असतात डायनोस्टेट असते त्याच्याखाली हे डिवायडर असतात वन मेनोमरचे आणि मेनोमरचे सारखे असतात अशी पुस्तक त्याच्यावर सांगितले की तुमच्या घरात मन्यादंत साप आहे आणि हा साप अजूनही आहे हा कुठेतरी हेड झालेला आहे. तर मग एक दिवस दहाव्या दिवशी त्यांनी फोन केला की पुरी दिसला याच्या तोंड काढण्याचा पाठ पाठ खोलला इतका पसारा की तो पाठ खोलायला त्याचा पसारा काढायला 2 तास लागले सगळे. तो पसारा काढला मी म्हटलं पाठ कुठे साप नाही आहे साप आहे मग कुठे आहे तुम्ही आजूबाजूला कुठेतरी त्याची एक टीव्हीची केबिन होती तिथं त्याच्या खाली इथं ग्रेट फाउंडिंग फ्रॉम टीव्ही त्याच्या आतमध्ये दडलं ती खोली त्याच्या आतमध्ये पसारा तो काढला तर साप बसला. हा 4 फुटाचा मण्या त्याच्यानंतर मी पकडला त्या बॉटलमध्ये त्याला पॅक केलं बाहेर केला त्याला रेस्क्यू केला तब्बल 4 फुटाची पिल्लं त्यानं त्याला वोमिट केली.
त्याला त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये जसं आपण डिस्टर्ब करतो त्याने किती लोक पुढे ओमिट करतो त्याला ओमिट केला जाईल सगळं विचारी आणि मग तो त्याच्या ह्याच्यात सोडून द्यायला पण समजा ही दुर्घटना झाली असती आई आणि पोती दोघी कॉटन होत होतं त्या 10 दिवसापासून कुठे जावला असता किंवा काय जरी केलं असतं त्यांना त्यांना कळलं असतं समजा मी ते कॉमन बेड चालू मी तुम्हाला सांगितलं काही होते समजा ट्रीटमेंट च्या अभावी त्याला रिस्ट्रिक्ट प्रॉब्लेम आले काही प्रॉब्लेम आले सिव्हिअर हे झाले तर तिला इथं कमी करावं लागतं कमी म्हणजे ऑपरेशन करावं लागतं तर क्यों कमी म्हणतात त्याला तर क्यों कमी करावं लागते कापा लागते नळी टाकावं लागते या महिन्याने जास्त ऑर्डरन्स आहेत बेडचे आणि इथं आहे ओके ओके दे 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 हे ओके ओके हे ओके आहे की आपण ट्रीटमेंट केलेले आहे आणि देचे झालेले आहेत ते ब्रॉड गेम आहे म्हणजे त्यांनी कुठेतरी उशीर केला 2 तास 3 तास मग हॉस्पिटलला आणलं त्याचे तासिका जसं आपण हे कॅल्क्युलेट करतो एखाद्याचं पोस्टमार्टम केल्यानंतर डॉक्टर सांगतात की हा कशाने मेला किती तास आधी मेला तसंच ही महिन्यात किती तास आधी चावली हे मी डिसिजन देतो तिथं हॉस्पिटलला हे ज्यावेळेस आले तर त्यावेळेस त्यांना मी ट्रीटमेंट घेऊन वाचवलं की हिची प्रूफ आहे हिची पुन्हा स्लिप आहे ती मला दाखवतोय आणि एस सी एस तर हा वरण महिन्याचा दंश झालेल्या सर्व व्यक्ती आधी जमिनीवर झोपले होते महिन्याने दरवाजाच्या फटीतून तसेच बाथरूमच्या आउटलेट मधून आधी घरात असून किचनमध्ये प्रवेश घेते व मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या आत्मा घुसून चावा घेते चावल्यानंतर मुंगी चावल्याचा भास होतो दंशाच्या ठिकाणी वेदना होत नाही सूज येत नाही तसे दंशाचे वर सुद्धा काय होतं ते फार दुःख त्याच्यामुळे डायबिटीस हा व्यक्ती आहे गौतम नगरस्थित त्याला ज्यावेळेस म्हणतात आहे ज्यावेळेस जमिनीवर झोपला होता याला काहीतरी चावलं म्हणून याच्या नातेवाईकांना आणलं दवाखान्यात सोडलं मला कॉल केला मी गेलो पाहिलं डोळ्यात बंद होते बोलता काहीच नव्हते फक्त हाताना हात धरत होता आणि मला सांगत होता पोटाकडे हात नेत होता मी त्याचं युरिन आउटपुट घेतलं स्क्रीन लावून सगळं मग त्याच्या वेगळाच मला हे दिसलं त्याचे सिम्पटम्स मी त्यांना बोलवलंय कुठे होते म्हणजे जमिनीवर झोपलेले होते किती वेळ झाला काही चावलं का नाही म्हणे काही चावलं खोटं बोलले त्याच्याकडे शिकवत म्हटलं मी यांना चावली काय पूर्ण म्हणजे आणि यांचं आयुष्य राहिलेलं फक्त आता एक तास त्यांना ट्रीटमेंट केली सगळी पण ते वाचत नाही कारण व्हेंटिलेटर होता ते व्हेंटिलेटरची सुविधा आपल्याकडे तुम्हाला यांना घेऊन जाणार की लागू द्या यांना आपल्याला घेऊन जायच्या दरम्यानच हे जाती मी हे सांगितलं कारण त्यावेळेस 108 सुद्धा नव्हती अवेलेबल त्यावेळेस मग यांनी नेलं तो म्हातारा होता तो म्हातारा मेला पण हा ज्यावेळेस खाली झोपला याला चावला कुठेच रक्त नाही कुठेच सूज नाही काही नाही काही नंतर त्यांनी तो साप तिथेच असतोय तो म्हातारा आणला होता हा साप हो म्हणे आमच्या घरात साप निघाला होता म्हणे पण 12 वाजता निघाला आम्ही मारला होता आणि म्हाताऱ्या 4 वाजता 4 तास होऊन गेले होते त्याच्या फेशियल्स मस्त जे असतात ते स्ट्रेच झाले होते त्याच्या मी तासाचे अवर्स ते अवर्स काढले कॅल्क्युलेट केले म्हटलं 4 तासाची तर अशा प्रकारे मुलगी वाचवली आणि 7 वर्षाची मुलगी आता मुख्य आहे की आता कोणत्याच प्रकारचे
प्रॉब्लेम आहे इथं ओके झाल्यावरचे दृश्य असते त्याच्यानंतर ही पहिली मुस्लिम समाजाची पहिली आहे कारण त्यापासून 7 किलोमीटर अंतरावर गाव आहे ही आली हिला सगळं मी विचारलं विचारपूस केली चेक केली वगैरे तर साफ संवेदन नाही काहीच खूप काटोळ होती काय झालं म्हणजे इथं काहीतरी खूप राहिलं आहे फ्रेश आली होती त्यावेळेस आली त्यावेळेस 2 दात दिसले 15-20 मिनिटं असल्याही वेळ आला हे दात डिसअपियर झाले पूर्ण हे पहिलं नसतं झालं पूर्ण स्किन ॲलिटी लगेच मला डिसिजन झालं इथं डिस्कलरेशन ऑफ कॉफी सारखे रंग होते छोटे छोटे बारीक त्याच्यावरून आणि हे डिसअपियर झाले याच्यावरून मला कुठेतरी ठरवावं लागलं होतं कारण तिच्यावर सिम्पटम्स यायचे होते की हा म्हणाल आहे तिला म्हटलं युरिन आउटपुट झालं का लगेच गेली होती का ती म्हणे हो म्हटलं पांढरी तकली झाली का पांढरी रक्त शीत फळ गेली का व्हाईट मिटिडीसाठी खरं जातं पण त्याची सेन्सिटिव्हिटी किती त्याच्या बॉडीची याच्यावर डिपेंड करते समजा तो पेशंट आला त्याला नॉन व्हेनम असताना आणि एसटी केलं मी केली त्याला दिलं त्याला दिलं तर त्याला त्याचं सेन्सिटिव्हिटी किती आहे त्याच्या परी हे जर नाही चेक केलं तर मग तो अँटीबायोटिक रिएक्शन मध्ये ते शॉक मध्ये जाते आणि त्याची डेथ होऊ शकते तर त्याला जर ते मॉनिटर करता नाही मला तरी एसटी पण एसटी जर चांगली तर पण शॉक आहे हो हो स्टॉक अवेलेबल आहे वर्षभर आणि आमच्या इथं कार्यक्रम मी वर्षभर अपडेट करतो हा गावामध्ये आता सगळं जे भरपूर चांगले करतात फक्त त्यांनी वापरला पाहिजे दिलं पाहिजे ते तर नाही तुम्ही अपॉइंटेड डॉक्टर्स असतात घाबरतात येत नाही की असली तुम्हाला कळत नाही आम्ही एस दिले की नाही ते डॉक्टरांना आमचं पाहिजे की हे लावतात सगळे आय डी चालू करतात की ज्ञानच देतात डेक्सा देतात की ज्ञानच देतात तुम्हाला रेफर करतात रेफरिंग करतात 108 मध्ये मी प्रायव्हेट असते 1500 रुपये घेते दहा जवळच्या अंतरचे त्याच्यातच ऍड करते आणि करतात अशा प्रकारचे व्याख्यान या ठिकाणी आपल्या